आंदळपूर सभेमध्ये झालेले वक्तव्य हे पूर्णपणे निषेधार्थ आहे। याचा निषेध महायुतीच्या वतीने आम्ही काल रात्रीही केला, आजही करतो। यामध्ये ते जे व्यक्ती आहेत ते त्या भागातले असल्या कारणाने त्यांना आपण व्यासपीठावर बोलवलं होतं, ते कुठल्या महायुतीच्या घटक पक्षाचे नाहीत, ते स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधातले एक कार्यकर्ते होते जे स्थानिक असल्या कारणाने आमच्या स्टेजवर आले। त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं, ते स्वतःहून भाषणाला उठले। त्यांना भाषण करताना अनेकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत, तुम्ही व्हिडिओ फुटेज पाहू शकतात। आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी असं वाक्य वापरलं गेलं जे कदाचित वापरलं गेलं नव्हतं पाहिजे आणि ती घटना घडून गेली, पण कोणीही आमच्या महायुतीच्या वतीने अशा प्रकारच्या खालच्या पातळीची टीका त्या ठिकाणी स्वीकार करत नाही। आम्ही स्वतः पोलीस प्रशासनाला विचारलं की त्या ठिकाणी जर गुन्हा दाखल झाला असेल तर तुम्ही योग्य ती कारवाई करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पोलीस प्रशासनाच्या बरोबर आहोत, यामध्ये कुठली शंका नाही। आता ती प्रक्रिया घडल्यानंतर जेव्हा ते वक्तव्य केलं गेलं, ज्यांनी वक्तव्य केलं तो बाजूलाच राहिला, पण 15 मिनिटामध्ये घड्याळात मोजून त्यांचं भाषण संपलं, माझं भाषण 15 मिनिटाचं झालं। 15 मिनिटामध्ये जेवढे त्या गावातून निघणारे एक्झिट पॉईंट होते, जे संगमनेरच्या इतर गावांमध्ये जात असतील किंवा माझा जाण्याचा जो रस्ता होता, त्या ठिकाणी 100-150 मॉब प्रत्येक ठिकाणी आला, पेट्रोल घेऊन, रॉकेल घेऊन, दगडं घेऊन त्या ठिकाणी गाड्या फोडल्या गेल्या, गाड्या जाळल्या गेल्या, गाडीतून महिला बाहेर खेचण्यात आल्या। अशा प्रकारे पूर्वनियोजित कटाने आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून विश्लेषण करून पाहिलं तर याच्यामध्ये स्पष्ट होतं की हा पूर्ण कट हा मला मारण्यासाठी केला गेलेला होता। त्या ठिकाणी माझं एवढंच नशीब आहे की मी जेव्हा सभेतून निघत होतो तर मला त्यांच्या यंत्रणेतून एक फोन आला, कदाचित तो माझ्यावर प्रेम करणार असेल, की तो म्हणत दादा हे असं असं करणार आहेत, तुम्ही या रस्त्याने येऊ नका, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा। आणि मग मी माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही एक दुसऱ्या रस्त्याने जाऊन आलो, पण तोपर्यंत ज्या गाड्या आमच्या अगोदर निघाल्या होत्या ही खबर येण्यापूर्वी ते दुर्दैवाने या सगळ्याच्यापासून वाचू शकले नाहीत। माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला, आणि वक्तव्य करण्याचं तुम्ही काही करा, अटक करा, पुढची कारवाई करा, आमचं काही म्हणणं नाही, पण सर्वसामान्य गोरगरीब महिलांना तुम्ही गाडीतून बाहेर ओढतात, रात्री एवढा दिगाना तमाशा, त्या ठिकाणी सगळ्यांना मारलं गेलं, हे संगमनेरचं खरंच चित्र आज महाराष्ट्रापुढं आलेलं आहे। या बाबतीत कुठलीही शंका नाही। आणि माझं मी जसं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाकडं हे पत्र आज देणार आहोत किंवा उद्या आम्ही लीगल ॲडवाईस घेऊन देणार आहोत की हे गाडी जाळत असताना स्थानिक आमदारांचे भाऊ, त्या ठिकाणी असलेले त्यांचे PA, तिथं असलेले जिल्हा परिषदेचे सर्व माजी सदस्य, हे सगळे व्हिडिओ फुटेजमध्ये उपलब्ध आहेत। आणि त्यामुळे संगमनेर विधानसभेची निवडणूक ही यापुढे कशी होईल या संदर्भात निवडणूक आयोगाने अशा दहशतीच्या वातावरणामध्ये निवडणूक होऊ शकत नाही, आणि म्हणून आम्ही त्यांचं मार्गदर्शन मागवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत। डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मागे पडो, डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील। काल जर पाहिलं तर आक्षेपार्ह विधान यावरून गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं, मात्र आज पहाटे ज्यावेळेस गुन्हे दाखल झाले तर वेगवेगळ्या 4 प्रकारचे वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवर झाले, यामागे तुम्ही कसं पाहता काय? नाही आता मला त्याची माहिती नाही, कारण की तुम्ही म्हटले पहाटे 4 वाजता झालेले गुन्हे आहेत, तर ते काय झालेत याचा मी अजून आढावाच घेतलेला नाही, कारण की मला माझा 3 वाजेपर्यंत माझा प्रत्येक कार्यकर्ता सुखरूप घरी पोहोचला की नाही हे मला फोनवर त्यांच्याशी ते महत्त्वाचं होतं, तिथं काय चालू आहे यापेक्षा माझा माणूस कोणी शेवटी रात्री 2 वाजता 3 लोक जे मुलं उसात गेलेले होते लपून त्यांना बाहेरून काढून मी एक दुसरी माझ्या कार्यकर्त्याची गाडी पाठवून त्यांना घरी सुखरूप पोहोचवलं। माझे कार्यकर्ते घरी सुखरूप पोहोचल्यानंतर मग आज आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे की कोणामध्ये गुन्हा दाखल झाला, कसं झालं, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी रात्री यांचे कार्यकर्ते जाऊन सगळे दारू पिलेले लोक, सगळे मद्यपान केलेले लोक यांनी त्या ठिकाणी लोकांच्या आमच्या शोधायचा प्रयत्न केला, ही खबर पण मला अगोदरच मिळाली की कोणाच्या घरी जाऊन कोणाला मारणार होते। मी त्यांना फोन लावून सांगितलं, हा संदीप इथं आहे, त्याच्या घरी मारायला 3 गाड्या गेल्या, मी संदीपला फोन लावला की मला टीप मिळाली आहे तू तिथून निघ, मग त्याला दुसरीकडे मी मुक्कामाला ठेवलं। पण आज संगमनेरचा खरा चेहरा या महाराष्ट्रापुढं आला की जे नेतृत्व त्या तालुक्याचं करतंय, जे स्वतःला काय वेगळं महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत होते ते आज काय आहेत हे महाराष्ट्राला कळालं, या निमित्ताने मला एवढं सांगायचं। या सगळ्या प्रकरणानंतर तुमची संकल्प सभा जी आहे त्या सुरू राहणार आहेत? आम्हाला काय त्याच्यामध्ये, आम्ही काय कुठं पाप केलं नाही, जनतेचा आवाज आमचा उठवत राहणार, पण त्या अगोदर माझी संकल्प सभा होण्यापूर्वी जे जे आरोपी आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे,
या संदर्भात माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आल्यानंतर आम्ही आमचा पुढचा निर्णय देणार आहोत। तुम्ही कारवाईची मागणी करतात, मात्र दुसरीकडे पाहिलं तर काल थोरात यांची कन्या, त्यांची बहीण, त्यांचे जावई यासह असंख्य कार्यकर्ते रात्रभर पोलीस ठाण्यात होते। त्यांचा आरोप होता की आमच्या तक्रार घेत नाहीयेत, या ठिकाणी पालकमंत्री किंवा सरकारकडून दबाव टाकला जातो। मी माझं स्टेटमेंट 12 वाजताच होतं, मी स्वतः पोलिसांना म्हणलो तुम्ही तक्रार घ्या, गुन्हा दाखल करा आणि जी काही योग्य कारवाई आहे ती केली पाहिजे, याच्यामध्ये आम्ही कोणीही भाग घेणार नाही। पोलिसांनी मला नाही फोन लावला, मी त्यांना सांगितलं की भाऊ असं काही तुम्ही विचार करू नका, जर तुमच्या मनात असेल तर, आणि मग त्यांनी योग्य ती कारवाई केली, गुन्हा दाखल केला गेलाय आणि त्यांना शोधून ते अटक करतील, तो त्यांचा आणि पोलीस प्रशासनाचा विषय, तो विषय तिथं संपतो। आता त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मग आता दुसरी जो पैलू आहे त्या संदर्भात पोलीस प्रशासन काय करतं आणि निवडणूक आयोग काय करतं हे आम्हाला पाहिजे। बाप या शब्दावरून सुरू झालेलं सुरुवातीचं राजकारण आता वेगळ्या वळणावर गेले असं वाटतं। हे कोणी सुरू केलं याचा विचार तुम्ही केला पाहिजे, हे वाक्य कोणी सुरू केलं, हा वाद कोणी सुरू केला, आणि ज्या पद्धतीने आज काल त्यांचा घटनेचा निषार दिशेत झाला, ठीक आहे, काय अडचण नाही, परवा याच तालुक्यामध्ये येऊन जे माझ्याबद्दल बोललं गेलं की हा मुलगा डॉक्टरवर पडलेला आहे, हा बोगस डॉक्टर आहे, हा डिग्री विकत घेऊन आला आहे, याला अक्कल नाही, हा मूर्ख आहे, यापुढे या भागामध्ये कुणीही साहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलल्यावर त्या ठिकाणी आम्ही देखील योग्य ते उत्तर देऊ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।